हाय, हॅलो, नमस्कार. मी सुषमा, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर तो म्हणजे आज मी तुम्हाला माझं पत्र्याचं घर दाखवते. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आत्ता मी जिथे राहते तिथून माझं पत्र्याचं घर 16 ते 17 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सध्या आम्ही तिथे राहत नाही, पण आधी राहत होतो. तर आत्ता आम्ही सॅटर्डे संडे विकेंडला एक दिवस कधीतरी जातो. तर आज सॅटर्डे आहे आणि आम्ही आज आमच्या घराला व्हिजिट देणार आहोत. तर असंही ठरवलं की आमचं घर तुम्हालाही दाखवावं. तर आज मी आमचं पत्र्याचं घर तुम्हाला दाखवणार आहे. तर जाताना हा असा रस्ता तुम्ही पाहू शकता. आणि अजूनही तिथे बऱ्यापैकी शेती लोक करतात आणि घरही बऱ्यापैकी लोकांनी बांधलेली आहेत. तर आम्ही त्या लोकेशनवरती पोचलो आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूला बऱ्यापैकी घरं झालीत. काही जणांचं बांधकामही चालू आहे आणि आमचं घर तुम्हाला तिथे दिसत असेल तर तिथेच आता एक कोणतरी घर बांधते. तर आम्ही आमच्या लोकेशनवरती आलो आणि मी गेटची तार काढते. मागच्या सॅटर्डेला आम्ही आलो होतो, आता एक आठवड्यानंतर परत आम्ही आलो आहोत. तर हे शेतामध्ये घर असल्यामुळं थोडं काळजीने आतमध्ये जायला थोडी भीती वाटते. काहीही घरामध्ये जाऊ शकतं, विंचू साप वगैरे त्याची भीती असतेच. तर दरवाजाला आम्ही कपडे वगैरे भरून ठेवले होते, म्हणजे जिथे गॅप आहे तिथे. तर आता मी दरवाजा उघडला आहे. तुम्ही पाहू शकता धूळ मिट्टी तर भरपूर येते. जरी घर बंद असलं तरी घरामध्ये खूप धूळ मिट्टी येते. तर एकदम छोटंसं आमचं हे घर आहे. घर छोटंसं असलं तरी सर्व गोष्टी अजूनही अवेलेबल आहेत, म्हणजे एक फॅमिली आरामात राहू शकते. सिलेंडर, चुला, परत पाण्याची टाकी, एका फॅमिलीच्या मूलभूत गरजा भागतील, ह्या सर्व गोष्टी इथे अवेलेबल आहेत. तर हे घर बांधण्याचं कारण म्हणजे मेन म्हणजे घर बांधायच्या आधी आम्ही बोर मारली होती. तर त्या बोरला सिक्युअर करण्यासाठी हे शेड आम्ही बनवलं होतं. तर दुसराही फायदा आमचा असा झाला की माझे मिस्टर आउट ऑफ स्टेट असतात, गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत. तर आम्हीही त्यांच्यासोबत असतो आणि कधी सुट्टीला आलो तर डायरेक्ट तर गावी जाता येत नाही, गाड्यांचे वगैरे प्रॉब्लेम असतात. तर आणि आम्ही आमचा फ्लॅटही रेंटने दिला होता, त्याच्यामुळे त्या फ्लॅटवरतीही जाता येत नाही. तर इथे आम्हाला खूप फायदा झाला, म्हणजे आम्ही कधीही सुट्टीला आलो तरी आम्ही उतरायला इथेच यायचो आणि 2 ते 3 दिवस इथे राहिल्यानंतर मग आम्ही गावी जायचो. त्याच्यानंतर परत सुट्टी संपल्यावरती 2 ते 3 दिवस परत इथे येऊन राहायचो आणि आम्ही आमच्या पुढच्या लोकेशनला इथूनच जायचो. भरपूर साथ या घराने आम्हाला दिलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला इथे भरपूर आवडतं. आणि आजूबाजूचा परिसरही एकदम मस्त आहे, म्हणजे गावच्यासारखंच सर्व वातावरण आहे. तर आमच्या फ्लॅटपेक्षा आम्हाला इथेच जास्त आवडतं. आता मी तुम्हाला थोडंसं घराची टूर करणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 2 चारपाई, म्हणजे आम्ही आधी राहत होतो त्या सर्व वस्तू आम्ही इथेच ठेवलेत. तर चारपाई, परत टीव्हीचं बॉक्स इथेच आणून आम्ही ठेवलेला आहे. टीव्ही सध्या फ्लॅटवरती आमच्या आहे. परत कूलर, गरमीच्या टायमाला आम्ही कूलर घेतला होता. मीटरही घेतला आहे आणि लाईट 2 शेडे टाकून घेतलेले आहेत. तसेच फोन चार्जिंगसाठी ही बॉटलचं ऑर्गनाईज असं केलं होतं. देवाचा फोटोही इथे लावला आहे. आणि ह्या घराला आम्ही 3 विंडो ठेवलेत, एक हॉलला, किचनला आणि टॉयलेट बाथरूमला ठेवले. तर हे 2 बॉक्स आहेत, ह्याच्यामध्ये जुने कपडे भरून ठेवलेले आहेत. आणि 2 चेअर ठेवलेत कोणी आलं तर बसण्यासाठी. आणि मेन म्हणजे ही आमची लक्ष्मी पाण्याची बोर, तर तिला वरून पॅक करून ठेवलं आहे. आणि ही हॉलमधील विंडो आणि मध्ये पार्टेशन दिलेलं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, पत्रा लावून घेतला आणि त्या साईडला आमचा किचन आणि टॉयलेट बाथरूम आहे. तर किचनही एकदम नाजूक आम्ही बनवून घेतला होता. सिलेंडरही भरलेला आहे, एक सोडून 2 सिलेंडर आहेत. कधीही काय असं वाटलं तर बनवू शकतो. भांडीही माझी डबल टेबल इथे भांडी मी ठेवलेली आहेत. हा छोटा सिलेंडर आणि हे बेसिंग छोटंसं काढलं होतं, तर बेसिंगही आहे. किचन झाला, आता इथे पुढे टॉयलेट बाथरूम काढला आहे. तर ह्याच्यामध्ये मी भांडी भरून ठेवलेत, तुम्ही पाहू शकता. आणि हा टॉयलेट बाथरूम,
कंबाईंड टॉयलेट बाथरूम काढलेला आहे. हँगलही लावलेत कपडे अडकवण्यासाठी. हा दरवाजा टॉयलेट बाथरूमचा. आणि टॉयलेट बाथरूमला ही विंडो काढले. भरपूर उजेड येतं. लाईट आतमध्ये आम्ही घेतली नाही कारण का उजेड खूप आहे. आता आम्ही औषध वगैरे मारून घेतले कारण का विंचू साप येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आधीच आम्ही औषध वगैरे मारले. आणि आता तुम्ही पाहू शकता हे आमचं छोटंसं पत्र्याचं घर. तुम्हाला जर आमचं छोटंसं पत्र्याचं घर आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि मी तुम्हाला आता बाहेरचा परिसर दाखवते. आता घर बांधताय त्याच्यामुळे आमचं कुंपणही या लोकांनी तोडलं आहे. सर्व माती आमच्या अंगणामध्ये आली. आणि ही पाट घराची पाठची साईड आहे. तुम्ही पाहू शकता किचनची विंडो टॉयलेट बाथरूमची. आणि ही 1000 लिटरची टाकी आम्ही इथे ठेवले. बोर मारले पण त्याला मशीन बसवलेली नाही आहे. हा आमचा मीटर. आणि ही पाठची साईड तर ही हॉलची साईड आहे म्हणजे हॉलची विंडो. आणि हे कुंपण कुंपणला आम्ही साड्या लावून घेतल्या होत्या. हवेने सर्व साराड्या फाटलेत. आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता. बऱ्यापैकी इथे घरं बनवायला सुरुवात केली लोकांनी. आणि आता आम्ही लॉक करून निघालो आहोत. तर हा आजूबाजूचा आमच्या घराचा परिसर आहे. काहीने अजून शेती केले आणि फुलंही एकदम मस्त दिसत आहेत. कागदी गुलाबाची फुलं आहेत. व्हाईट, गुलाबी, लाल, खूप सुंदर आहे. एकदम गावच्यासारखं वातावरण आहे. आणि या लोकेशनला भेळ खूप छान भेटते. मिसळ आणि भेळ तर तीही आम्ही खाऊन चाललो आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.